प्रिन्सही तोच आणि कोट्यवधींचा माऊलीही तोच. बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास. आर्किटेक्ट, ॲक्टर, टेलिव्हिजन प्रेझेंटर, फिल्म मेकर, प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस. स्वागत करूया रितेश देशमुख यांचं. रितेश, मनापासून स्वागत आहे आपलं. लय भारी प्रोमो, लय भारी एंट्री. आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची. तुम्ही किती आणि कसे एक्सायटेड आहात? सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला 20 वर्षात कधीच मिळालं नाही, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे ह्या फॉर्मॅटचा, ह्या शोचा. आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे. अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलं असता प्रत्येक गोष्टी, ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात. पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं, आता होस्ट आणि कंटेस्टंट, इट्स गोइंग टू बी एक्सायटिंग. एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच. या शोबद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन होती की की खरंच आपण, माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ॲक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसांहून चालू होती की कधी होतो आहे. माझा पहिला प्रश्न कधी होतो, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा फारच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतो आहे आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत्या, पण मी म्हणालो की मी नक्कीच ॲडजस्ट करीन. आणि आय एम एक्साइटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केलं आहे हा शो करण्यासाठी. होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं खूप स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे? जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे. आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त इट्स अन ऑनर, अँड आय एम एक्स्ट्रीमली हम्बल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग द शो. आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव नाही, याआधी सुद्धा तुम्ही केलेला आहे होस्टिंग, पण आता बिग बॉससाठी काही स्पेशल तयारी केली आहे? आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीमबरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेन स्ट्रॉमिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे, रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत, बट इट्स एक्सायटिंग. आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे फॅन आहात, तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते, खूप आवडते? मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. कंटेस्टंट्स येतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते, परंतु ती लोकं व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये 10-12 दिवसानंतर आपल्याला कळायला सुरू होतं. त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात, जसं ज्यांना त्यांना सामना करावा लागतो, त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात, कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते, ते मॉरली कुठे करेक्ट आहेत. काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही, आपणही नसतो, कोणी नसतं, परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स कनेक्ट होतं. आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टंटमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते. बिग बॉस एक खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते. सो तुम्ही आता त्या क्लबमध्ये आलेला आहात आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकले आहेत, पाहिलं आहे तुम्हाला एकत्र,
काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात? काय माहिती आहे का, ते जसं होस्ट करतात ना, तसं मला वाटत नाही जगात, भारतात सोडा, जगात हे हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगात कोणीही होस्ट करू शकत नाही. त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे, त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक स्वॅग आहे, तो फक्त त्यांचाच आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत. आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता, परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं. आणि आय विल ट्राय अँड टेक दॅट स्टँड. तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा, तुम्ही ॲक्टर आहात, फिल्म मेकर आहात, प्रोड्युसर आहात, तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात, आणखी नव्यानं आता भूमिकेमध्ये तुम्ही येत आहे, हे स्टार्टअप आहे तुमचा, हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं, काय देतं? सर्वात प्रथम ना, मी सीकर आहे, मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते. आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे, तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिलं केलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टुक देम ऑन. आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्हाला तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेता ते यशस्वी ठरतं, परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. अँड दिस इज एन एक्साइटिंग प्लॅटफॉर्म. आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्साइटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे. ही तुमच्या आयुष्यातली आत्ताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे? आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती उभो आहोत, आपण बिग बॉस बद्दल बोलतोय, तुमच्या घरातले बिग बॉस कोण आहेत? माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो म्हणजे त्याची बायको. सुपर. आता आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत, तुम्ही जितके एक्साइटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता आहे, मी शुअर आपल्या सगळ्यांना आहे, सगळ्या प्रेक्षकांना आहे, तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची. त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहे. थँक्यू. हा इव्हेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमॉल शाईन इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत, तर त्यांना आपण आता मंचावरती आलोक जैन, प्रेसिडेंट जनरल एंटरटेनमेंट वायकॉम. First of all, I'm very grateful and warm welcome to all the people who are here today gathered for this press meet. Thank you everyone, and to our viewers, and also to Ritesh for the gracious hosting of this season. See, it's the question you are asking is how are we, see, I think it's
little bit of we should talk about at the end of the show what happens. But at the moment, our ambition is very, very big on this show, this season. We feel that Big Boss has done so wonderful across all markets, and we really want to make this season in Marathi very big. And so we are looking at a very 100% fresh approach across all dimensions of the show. We are looking at a very, very exciting bunch of contestants, housemates. For the show, the kind of activities and the things which you're planning in the house are extremely unpredictable and very exciting. And besides this, you know, we have Ritesh, which is absolutely very, very fresh and a youthful take on the show. So we're very, very excited. Our ambition is to make it one of the most successful season for Big Boss in Marathi, and also something which stands out as many other Big Bosses across the country we have done together with Endemol. So regional languages madhe, sthanik bhashan madhe suddha, of course, Big Boss ek one of the popular show ahe, aani ata to Marathi madhe suddha don varshani pahela milto hai, tyamule tyacha baddalchi excitement khub jaast ahe. One more question for you is, how does the Big Boss franchise adapt its format for the different regional audiences or the languages? So I think Big Boss is extremely exciting format because there is a center core to it, which and then it provides a lot of freedom for anyone to adapt to the regional flavors. For example, it provides a opportunity for you to have contestants from various walks of the life, from various parts of the state or the country. So it provides an option to you have a cultural flavor to the state. Even the tasks, activities which you do in the house can be very easily adapted to the local sensitivities. And also the host is always from the market, someone who is extremely connected and rooted to the market. And someone, because the host plays a very important role, who is a bridge between the consumers and the house. And a person bringing, coming, who is really connected with the audience, like specifically in this case, Marathi audience, is a big, big important part of making the show adapt to the regional flavor. I think that's the ambition which we are going ahead with. Thank you. Thank you. Thank you so much, Kedar sir. Ya vela ta surprises kay milnar ahe. Manje agdi host pasun pahila surprise milala hai. Tar ata aankhi kon kon ti navi surprises prekshakanna milnar ahe. Namaskar sagalyanna. Vyaspeeth. सगळ्यांनाच नमस्कार. ज्ञानदा कशी आहेस तू? छान. तिला असं विचारल्याशिवाय पुढचं काही बोलत नाही ना ती. आपल्या सगळ्यांनाच माहिती काय म्हणशील ज्ञानदा सर. मला आज एक्झॅक्टली 8 महिने झालेत कलश मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग होऊन. माझा 9वा महिना सुरू झाला आहे. खऱ्या अर्थानं बाई पण भारी. पण मला एक आनंद आहे की 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी ही बिग बॉस मराठी असणार आहे माझ्याकडून. सो दॅट विल बी अ बिग बिग थिंग फॉर मी. आणि त्याच्याबद्दल मी खरंच परमेश्वराचे स्वामींचे आभार मानतो. मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की ज्या दिवशी मी पहिल्यांदा कलर्स मराठीमध्ये पाऊल ठेवलं आणि घरी गेलो, तर 2 गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. मी माझ्या आईला सांगितलं की आई, मी कलर्स मराठीचा हेड ऑफ प्रोग्रामिंग झालो आहे. माझे वडील हे मिल वर्कर आहेत, त्यामुळे त्यांनी आयुष्यभर चाकोरीबद्ध आयुष्य जगले. तर माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं लागलाय तो आता YCOM 18 मध्ये. तर माझे वडील म्हणाले चला मुलगा सेटल झाला. म्हणजे 30 वर्षात मी काही सेटलमेंट घेतलीच नव्हते असं मला वाटायला लागलं. आणि दुसरा प्रश्न माझ्या आईने विचारला, बाकी सगळं मरू दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर मी म्हटलं हे कनेक्शन जे आहे प्रत्येक मराठी घरामध्ये या बिग बॉस मराठीचं कनेक्शन आहे. मी जिथे जिथे गेलो किंवा आताही आम्ही नवीन नवीन शोजचे जेवढे म्हणून प्रोमो टाकतो, खाली जवळजवळ आम्हाला एवढंच विचारण्यात येतं, ते सगळं जाऊ दे, बिग बॉस कधी येणार आहे? तर हे जे कनेक्शन आहे हे रसिक प्रेक्षकांचं कनेक्शन आहे, हे त्या टेलिव्हिजन ऑडियन्सचं कनेक्शन आहे. आणि त्या ऑडियन्सला आपलंच कुठलं तरी एक कार्यक्रम असा वाटतो ज्याच्याबद्दल ते इतके एक्साइटेड असतात, आणि ते एक्साइटमेंट आहे बिग बॉस मराठी. यावर्षी आम्हाला तरुण बिग बॉस मराठी मिळालेला आहे. सो भाऊ, मी कधी भाऊंबरोबर काम नाही केलं, बट माझ्या मनामध्ये 100% त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे हा फारच उच्च दर्जाचा आहे. आणि मला एवढं पण माहिती आहे की त्यांच्या मनामध्ये पण तो आदर असणारच, कारण
दोघंही आम्ही दिग्दर्शक असल्यामुळे दोघांच्याही जे रूट्स आहेत, जी माती आहे, ती मराठी इंडस्ट्रीची आहे. पण आम्हाला या निमित्ताने तरुण एक होस्ट मिळाला आणि आत्ताचा बिग बॉस तुम्हाला तरुण दिसेल. वेगवेगळ्या वयोगटातली लोकं असतीलच 100%, पण त्याची एनर्जी जी असेल ती अत्यंत उत्साहवर्धक असेल आणि जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्ह्युअरला प्रत्येक क्षणी चॅलेंज करणारी असेल. यावेळेचा मराठी बिग बॉस हा कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल असेल. तुम्ही अजिबातच प्रेडिक्ट करू शकणार नाही. जे कॉन्टेस्टंट्स असतील तेही तुम्ही प्रेडिक्ट. आता मी यूट्यूबवर बघतो आणि मला जाम हसू येतं, अरे वा वा वा, बरेच लोक काय 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 बोलत असतात. पण मला आनंद आहे की याच्याबद्दल एवढी चर्चा होते, पण आजच्या दिवसानंतर ज्या काही आता चर्चा होतील या त्या एवढ्या शिगेला पोचतील की 28 तारखेचा ग्रँड प्रीमियर आणि त्याच्यानंतरचे रोज रात्री 9 वाजता महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये टेलिव्हिजन लागल्यानंतर फक्त एकच दिसेल, बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख. आणि मीही तुम्हाला खात्री देतो यावेळेचा सीझन हा आमचा, खरं तर माझा पहिलाच सीझन आहे. मी आयुष्यामध्ये 17 सीझन्स, आपके 17 सीझन्स जो हिंदी के होते हैं वो मैंने टेलिव्हिजन पे देखे आहे, मराठीचे सीझन्स मला बघितलं. पण मला कधी असंच वाटलं नव्हतं की मी कधीतरी बिग बॉसच्या त्या सगळ्या कुटुंबाचा एक भाग होईल. आज मी त्या ठिकाणी जातो, प्रत्येक गोष्ट बघतो. मी खरं सांगू तुम्हाला अगदी मनापासून, आणि मी खूप खरं बोलणारा माणूस आहे, कारण हेड ऑफ प्रोग्रामिंग वगैरे या सगळ्या खुर्च्या झाल्या, शेवटी मी माणूस आहे. आणि मला तुम्ही एक कलावंत म्हणून ओळखता आणि लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखता. हा जो अख्खा प्रवास आहे हा अत्यंत एक पॉवर पॅक फिल्म करण्याचा प्रवास आहे. म्हणजे असंख्य लोकांचे कष्ट यात आहेत. हा कुणा एका माणसाचा कार्यक्रम नाही आहे. जेव्हा 100 कॅमेरे लागतात आणि त्याच्याबरोबरीने 300-400 लोक जेव्हा एका डोक्याने काम करायला लागतात, आज या सगळ्यांचं प्रतिनिधित्व रितेश भाऊ करणार आहेत आणि ते संवाद साधणार आहेत कॉन्टेस्टंटशी, किंवा रसिक प्रेक्षकांच्या बद्दल पण जे नातं रितेश भाऊंचं निर्माण होईल ते त्या रसिक प्रेक्षकांचं आणि रितेश भाऊंचं नातं असलं तरी आपल्या सगळ्यांचं ते नातं असणार आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो, कारण मला असं वाटतं की वरच्या कुठेतरी माझ्या आयुष्यात पण कुठेतरी एक बिग बॉस आहे आणि त्यांनी मला बरोबर 8 महिन्यापूर्वी या घरात टाकलेलं आहे. आणि मी खेळतो आहे चांगला. आलोकजी, सुषमा, माझे होस्ट वेगळे आहेत, आलोकजी आहेत, सुषमा आहेत, ते होस्टिंग करतात माझं. मध्ये मध्ये मी जेव्हा चुकतो तेव्हा मला सांगतात, मध्ये मध्ये मी बरोबर असतो तेव्हा शाबासकी देतात, मग कसं खेळायचं हे मला सांगत राहतात. सो थँक्यू या फॅमिलीचा मला भाग करून घेण्याबद्दल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक खात्री देतो, आजपर्यंत जेवढे म्हणून माझ्या कलाकृती लोकांना आवडलेले आहेत, लोकांनी डोक्यावर घेतलेले आहेत, मला असं वाटतं बिग बॉस मराठी हा कळस असेल. थँक्यू व्हेरी मच. भाऊनी प्रोमोमध्ये सांगून टाकलं आहे सगळे कॉन्टेस्टंट चक्रव्यूहामध्ये शिरणार आहेत. बस एवढंच आहे, इतकंच बोलण्यासाठी. चक्रव्यू, बिग बॉस इज चक्रव्यू. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि एंडबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी YCOM 18 मधली कलर्स मराठीची टीम आहेच, ते सगळे माझ्याबरोबर असतात, मग ते नॉन फिक्शनची लोकं असतील सगळेच, पण एंडेमॉलची पण टीम. म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको याच्यापेक्षा पण ना दोन घराणी एकत्र येण्याची गरज असते, तर ते करेक्ट दोन घराणी आता एकत्र आली आहेत, एंडेमॉल आणि YCOM, त्यामुळे हे लग्न छान होईल त्याची खात्री आहे सर्वांना. आणि रितेश, तुमच्यासाठी प्रश्नांचा चक्रव्यूह माझ्याकडे नाही आहे, तो इकडे आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हालाही तयारी करायला. आणि मी दीपक सरांना प्रश्न विचारणार आहे. दीपक सर, ॲक्च्युली इनोव्हेशन इज द की इन दिस फॉर्मॅट, सो हाऊ डज इनोव्हेशन कीप द बिग बॉस फॉर्मॅट फ्रेश अँड एंगेजिंग फॉर द ऑडियन्स? वेल, फॉर अस, यू नो, वी आर ब्लेस्ड विथ व्ह्यूइंग ॲटलीस्ट 50-55 कंट्रीज अक्रॉस द ग्लोब हू आर प्रोड्युसिंग दिस शो इयर ऑन इयर, अँड इट्स अ शो दॅट हॅज गॉन ऑन फॉर मोर दॅन 25 इयर्स. So we are blessed with the learnings of about 50 countries year on year, you know, sending us a lot of details about tasks, creatives, you know, elements to be used, different trigger points, different kinds of voices, different personalities of hosts. And we are constantly looking at, you know, countries like Italy, Spain, Argentina, you know, other Latin American markets, some Asian markets, where we borrow a lot from there. So, you know, we are
blessed with a lot of tricks in the bag, which we keep innovating. And, you know, within India itself, as Kedar Bhai said, it's been almost 17 years since we've been producing this in various different markets now. So, you know, we've got a lot, and, you know, I think this season of Marathi will show you a lot of that. So it's been 17 years long journey. So in all these years, what are your learnings through the various seasons of Big Boss across all the formats like OTT, television? What are your learnings? Well, for me, it is really about just emotions. As long as you're connected emotionally with the contestants, you like some, you dislike some, you have a point of view. So for us, the, you know, after spending a lot of time on really getting Ritesh onto the show, the rest of the time really goes not so much in the house and the paraphernalia, it's really about the casting. And I think Kedar Bhai, Sushma, the rest of the Colors Marathi team have given us the liberty to go after a very, very exciting variety of cast that has come on board. And I think we are very you know, happy to see the story unfolding now very soon. And as Kedar Bhai said, इनका नौवा महीना चल रहा है तो ये सब हमारी जिम्मेदारी है अभी माझ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हा सर्वांना तर कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हात वर करा विनंती आहे तुम्हाला की आपण वन बाय वन क्वेश्चन्स घेऊया येस गायत्रीला मी रिक्वेस्ट करेन की माईक पॉज साऊंड करायला वैष्णवी हाय रितेश सर मेरा सवाल आपसे है जी. जैसे कि आपको पता है बिग बॉस ओटीटी चल रहा है अनिल कपूर सर होस्ट कर रहे काफी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे वैसा नहीं कर रहे आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीजें आ गई है आप क्या कहना चाहोगे कितना कॉम्पिटिशन लग रहा है आपको या ये आप कर पाओगे वाह सवाल अच्छा है आपका सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ मेरे सीनियर हैं हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं उनकी अपनी एक स्टाइल है तो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें तो वही मैं कोशिश करूँगा दो तीन हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो यू नो इट विल बी ग्रेट सो नेक्स्ट क्वेश्चन हाय प्रथमेश इथून तुमच्या फ्री प्रेस जर्नलमधून माझा प्रश्न आहे रितेशला रितेश आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची काय रेझोनेट करतो कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतो आहे की इमेज जी आहे जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर एकदम स्वीट चॉकलेटी तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार ते अग्रेशन लय भारी असणार ते वेडमधून येणार की तुम्ही एक विलन होणार तिथे नाही काय माहिती का विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल ती हाय रितेश this is Vaishnavi from CNBC hi hi hello how are you yes it's fine sir ritesh mahesh sarancha ami chahate ahot tyanni itke mi pan tyanche hosting je khas karun chahate ahot mi pan magte sagle season tyanni khup mhanje saganchan man jinklele ahe tyanche hosting ne do you feel little bit of pressurized ki mahesh sarancha to aggressiveness ani ti chavdi var honari saganchi dhulai ya sagya goshti do you feel little bit stress ki ya sagya goshti tula याच्यापुढे सांभाळायच्या आहेत हा सीझन तरी सांभाळायच्या आहेत आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट
आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार रितेश, निलिमा कुलकर्णी इकडे. हॅलो निलिमा, नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नलकडून आणि खूप अभिनंदन. छान वाटत आहे तुमचे प्रोमोज पाहून, तुमचं तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन, कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार ये हा त्या सीझनमध्ये नाही येत आहे. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला, त्यालाच जोड प्रश्न माझा असा आहे, कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो वायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. आणि हे पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झापलं जाईल. हॅलो सर, दिस इज अतिशा फ्रॉम राजश्री मराठी. सर यर, येस मॅम. फर्स्ट ऑफ ऑल सर, तुम्हा केदार सर तुम्हाला सुद्धा आणि आलोक जैन सर फॉर यू ऑल्सो थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग आर फेवरेट हिरो ॲज अ होस्ट ऑफ दिस शो. विच ब्रिंग्स मी टू द क्वेश्चन दॅट वॉट वॉज द स्ट्रॅटेजी बिहाइंड आस्किंग रितेश सर अबाउट टू बी द होस्ट, अँड वॉट वॉज द प्रोसेस ऑफ that the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. So first of all, as Kedar bhai said, 9 months back he joined. 8 months? Yes. 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as a programming, running the programming of Kalas Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look a fresh approach across all dimensions. The host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it and all that dimensions we wanted to look at. And then we came to know that Ritesh is a big fan and he's loved the show, and I think it was a very, very, to have him, if he agrees, was a big deal for us. And we are very excited that when we reached out to him, he was very, very interested and excited to wait. And as he mentioned earlier, that he has a lot of work, and he, first of all, he said, I am very excited about it. I need to figure out how the calendar works, and he made an opportunity to be a part of the show, because this show for a host is a big difficult, because every week you have to be available. It's not a one schedule. So we are very grateful to him that he was a fan of the show, he liked the show, and he wanted to be part of the show, and he made a time for making opportunity for us to, you know, come on the show. So thank you, Ritesh. Is that? No, I just have to add that when you know, I met the entire team and I put forth a few things that I had, prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course, Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. Namaskar, maza prashna Kedar Shindena hai. Agodar rajakiya vyangavarti adhari tikalte political ashi malika. घडलंय बिघडलंय नावात बाबा पक्ष संघटना सगळं नीट ठेवायला लागतं. श्रीयुत गंगाधर टिपरे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका, अग्गबाई हरीच्या सारखा वेगळा आशयावर आधारित चित्रपट, ते अगदी बाई पण भारी पण इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास, वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत, आता पुन्हा एकदा बिग बॉस हा नवा विषय नवा आशय, तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर काय आव्हान होतं? मला आत टाकू नका, मला बाहेरून बघू द्या.
एवढंच होतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी दिग्दर्शक नाहीच आहे. हा कार्यक्रम इंडबॉलतर्फे प्रोड्यूस होतो. आमचे नॉन फिक्शनची जी केतन असुंदे, त्यानंतर प्रथमेश असुंदे, सुगंधा, मोना आणि शंतनू वगैरे सगळी लोकं हे सगळं करतात. मी मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं असतं. आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते इट्स लाईक काय म्हणतात त्याला, पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे. ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकतं, पण तरी आपण आपली जीभ अशी असं करून पण करतो ना. आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही. कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असतात तर ते कळत नाही. असा एक तो गेम आहे. सो मी दिग्दर्शन करत नाही आहे, पण हे सगळे जे करतायत त्याच्याने एक आनंद घेण्याचं काम तरी नक्कीच करतो आहे. रितेश सर हाय, इथं श्रेयस हाय. हॅलो रितेश सर, खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनही काम केलं आहे, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचं काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की रक्तात मराठी आहे. मला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं. आता रितेशजी, प्रेरणा इकडून सकाळ डिजिटलमधनं. नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती, आणि मुलं तेही बघतात का बिग बॉस? बिग बॉसचे चाहते आहेत? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना TV पाहिजे गरज नाही. आणि आय थिंक जेनेलिया, मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जेनेलियाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. सर, पूजा इथे. हॅलो. हाय सर. यस, खूप छान वाटतंय तुम्हाला होस्ट म्हणून बघताना. माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडनं तुम्हाला काही कॉल वगैरे आलाय का? त्यांनी काही. दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीझन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील. नाही, या सीझनमध्ये लुक कसा असेल सर? नाही, ह्या सीझनमध्ये आता जसा दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण कुठल्या तरी एपिसोडमध्ये ते फिट करून टाकू. आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, गुड इव्हनिंग. नमस्कार रितेशजी. हॅलो मॅम, हाव यू? सो गुड टू सी यू. थँक्यू रितेश. सेम हिअर रितेश. मनपूर्वक अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू कलर्स टीम. 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला सगळ्यांच्या घरोघरी प्रिय असलेला बिग बॉस पाहायला मिळणार आहे, अँड तो सुद्धा रितेश यांच्या होस्टिंगमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. रितेश, मला तुमच्याकडून हे जाणून घेणं आवडेल की बिग बॉसच्या होस्टिंगमध्ये ॲज अ होस्ट, ॲज अ अँकर, या व्यतिरिक्त तुम्ही या शोकडे कसं पाहता? हा शो काही लाईफ लेसन देतो का? कारण आम्ही हे नेहमी नोटीस केलं आहे की बिग बॉसचं होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपेंट्स असतात, जे बिग बॉसच्या घरात असतात, त्यांनासुद्धा न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळते. दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टारडम. तर ह्या शोकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईफ लेसन्स मिळतात? तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल? मला वाटतं की कंटेस्टंट्स असतात, त्यांच्या पुढे एखादा इशू असतो. मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इशूवरती तुम्ही काय मॉरलिस्टिक स्टँड घेता. आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे का ही गोष्ट चुकीची आहे. आणि कधी कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे, पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो. आणि बऱ्याचशा मी कितीतरी गोष्टी शिकलो आहे बिग बॉस पाहून, किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना. बऱ्याच वेळा झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण. आणि ह्या मुठी ना 10 दिवसानंतर उघडतात तिथे बिग बॉसमध्ये, आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते दिसू लागतं.
बऱ्याच वेळा मला असं वाटलं होतं मी जिनेलशी बोलायचो की मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेंट म्हणून, तर त्या म्हणजे मला घेऊन जाऊ नका. कारण की मी सांगतो 2 तासात शिवडे बी नावडत शो बिग बॉस मला त्याला बाहेर काढा. पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचा उद्देश आहे की जरी हा शो लोकांना शिकवण्यासाठी नसेल तरी प्रेक्षक बरंच काही शिकू शकतात. थँक यू रितेश. आय वुड लाईक टू आस्क यू मिस्टर जैन, व्हॉट वुड बी युअर अप्रोच इफ यू वुड हॅव बीन इनसाइड द बिग बॉस होम? मॅम, हू विल टेक मी? देर कॅन बी पॉसिबिलिटी. एक शेवटचा प्रश्न फक्त थोडक्यात घेऊया, एक अगदी शेवटचा. रितेशजी, माझे एक तुम्हाला प्रश्न आहे आणि एक केदारला प्रश्न आहे. तुमच्या करिअरला जवळपास आता 2.5 दशकं झाली आहेत, खूप मोठं सक्सेसही तुम्ही मिळवलंय आणि हा जगातल्या मोठ्या प्लॅटफॉर्म तुम्ही आता चा हा जो कार्यक्रम आहे तो होस्ट करताय, तर ही या अचीवमेंटकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की केदार शिंदे आणि तुम्ही अभिनयात खूप मोठी उंची गाठली आहे, केदारने दिग्दर्शनात उंची गाठली आहे, तर तुमच्या दोघांची आत्तापर्यंतची केमिस्ट्री कशी आहे? केदारजींबरोबर माझं बोलणं पूर्वीपासून, चित्रपट यायचे आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत काय आहेत, आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून नाही परंतु आमचे संवाद जे असायचे की बाबा हा प्रोमोला ह्याला कसं पिच करायला पाहिजे काय करायला पाहिजे अशी बरीचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच. आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणाल, मला जवळपास 21-22 वर्ष झाली आता मी काम करतो आहे आणि मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच. एक संधी मिळाली, त्याला मी होकार दिला आणि आज 22 वर्ष झाली. आणि कसं आहे की अ बॉय इन अ कँडी स्टोअर तसं कार्यक्रम आहे माझा. आणि काय काय सांगू, म्हणजे देवानी अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिले मला, तर देवाचे आभार. केदार, तुझा अनुभव सांग. केदार, जाता जाता प्रश्न आहे स्त्रियांच्या वतीने हा प्रश्न आहे आणि कारण बायपण भारी देवा आपण बघितलाच आहे. आणि रितेश सर, तुम्ही म्हणालात की तुमच्या घरातली बिग बॉस ही तुमची पत्नी आहे, तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बायपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे, फक्त बायपण म्हणजे त्यातल्या ऑब्व्हियसली त्या नाही पण फक्त स्त्रियांचा सीझन, आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याच उत्तराला लागून फक्त स्त्रिया कंटेस्टंट्स, यस यस, 100 दिवस चालेल तेच माझा. आणि तुम्ही मगाशी जे जिनेलियांबद्दल म्हणालात की त्या जर आत गेल्या ॲज अ कंटेस्टंट तर 2 तासात बाहेर येतील, पण समजा तुमच्या बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे त्या ज्या बदलतील, म्हणजे येतील ती पुढची गोष्ट पण त्या घरात बदलूनच बाहेर येतील? मला या आधी बायपणचं आणि मग त्यांना, मला तुम्हाला बायपणचा एखादा म्हणजे स्त्रियांचा फक्त. 2004 साली अगबाई अरेच्या केला आणि 2024-23 साली मी बायपण भारी देवा केला. मी 2024 साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आपण थोडे दिवस थांबूया ना, मला जरा एक्सपिरियन्स घेऊन देत. मला आवडेल सगळ्या बायकांना आत्मने टाकायला, पण मला माहित नाही मलाच दिग्दर्शन करावं लागेल त्याचं वेगळं. पण आत्ता नको बोलूया, आत्ता आपण या बिग बॉसबद्दल आणि या रितेश भाऊंबद्दल बोलू. ओके, एक छोटासा प्रश्न आपण घेऊयात मग आपण थांबूयात प्लीज. आपण आज मराठी, माझी एक छोटी रिक्वेस्ट आहे, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आज आपण मराठी बिग बॉस बद्दल बोलतोय, आजचं स्टेज रितेश देशमुख यांच्यासाठीचं आहे, तर आपण छान हा सोहळा सगळेजण बाकी कुठलाही विषय इथे न आणता एन्जॉय करूया. एक अगदी छोटासा प्रश्न केदार सर तुम्हाला मला विचारायचा आहे की महाराष्ट्र हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपली मराठी माणसं अदर दॅन मराठी इतर भाषांमधलं पण कॉन्टेंट खूप पाहतात, तर अशा वेळेला बिग बॉसचा फॉर्मॅट खास मराठी प्रेक्षकांसाठी आणताना काही वेगळं चॅलेंज जाणवतं का? म्हणजे आय थिंक अलोक सर पण काही ॲड करू शकले तर. हा प्रश्न असा उलटा पण आहे की मराठी आणि महाराष्ट्र एकमेव आहे जिथे मराठी माणूस हिंदी सिनेमा आणि हिंदी सिरियल्स पण बघतो. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या सुरू असतात त्या आपल्याकडे पण व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. मराठी बिग बॉसमधली गंमत अशी आहे की एका पातळीच्या पुढे जाऊन कुठल्याच गोष्टी होत नाहीत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत.
म्हणजे हिंदीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते सादर होत असेल पण मराठीमध्ये ते वेगळ्या पद्धतीने सादर होतं. आजही कुठेतरी संस्कारांचा एक पार्ट आपल्या सगळ्या मराठी कलाकारांवर किंवा मराठी लोकांवर तो त्याचा पगडा जास्त आहे. पण तरीही यावेळेचं घर हे अत्यंत वेगळं असेल कारण 28 तारखेला बघूया. थँक्यू. आलोक सर, वुड यू लाईक टू ॲड समथिंग ऑन दिस? केदारभाई हॅज ॲडेड इट. सी, वाईल येस देर इज अ मार्केट वेअर इन मराठी मार्केट लॉट ऑफ पीपल स्पीक हिंदी एज वेल अँड अंडरस्टँड, बट स्टील देर इज अ ह्यूज स्कोप ऑफ बिकॉज महाराष्ट्र इज अ बिग बिग स्टेट, देर आर लॉट ऑफ डायलेक्ट्स, लॉट ऑफ कल्चर पीसेस अँड देर इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर अस टू गो make the show go to deeper areas in Maharashtra. So I think that's the attempt which we are making with the show. तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणालात की 9वा महिना चालू आहे, या शोच्या प्रसूती वेदना सहन सगळेजण करत आहेत तुमच्या सोबत. सो जे प्रोडक्ट असेल ते ऑफकोर्स खूप छान असेल आणि त्याची एक्साइटमेंट सगळ्यांना आहे. पूर्ण टीमला शुभेच्छा करत आहेत. नाही, खरं म्हणजे हा 9वा महिना आहे आणि डिलिव्हरी लई भारी होईल याची जबाबदारी आम्ही घेतो. ब्लॉकबस्टर वेड आणि बाईपण भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेतो. त्यासाठी शुभेच्छा आहेतच सगळ्या प्रेक्षकांच्या आणि थँक्यू सगळ्या मान्यवरांचे आभार. रितेश, तुम्ही इथेच थांबावं अशी रिक्वेस्ट आहे. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सो फोटोजची फोटो ऑपॉर्च्युनिटी होणार आहे इंडिव्हिज्युअल आणि चेअर्स प्लीज आपण बाजूला करूया. एकच मिनिट मी थांबायची रिक्वेस्ट करते सगळ्या मीडियाला. एकच मिनिट. Thank you.